प्रसिद्ध अभिनेते इम्रान खान यांचे आज निधन झालेले आहे मित्रांनो। तर त्याबद्दल आपण काहीतरी त्यांच्या याच्याबद्दल काहीतरी थोडक्यात माहिती बघू। इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार झाला होता। त्यांनी यावर परदेशात उपचारही घेतले होते, परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथेच त्यांची प्राणज्योत मिळवली मित्रांनो आज। तर मुंबई येथील बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं निधन झालं वयाच्या 54व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता, परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज ते मृत्यूशी झुंज हरले। चित्रपट निर्माते सुजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली। त्यांनी ट्विट करून इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं। त्यांनी लिहिलं आहे की माझा प्रिय मित्र इरफा, तू लढलास, मला तुझा अभिमान आहे। आपण पुन्हा भेटू, स्तूपा आणि बाबिल यांचं सातवन, तुम्हीसुद्धा लढलात, या लढाईत तू शक्य तेवढं केलंस, तुझ्या आत्म्यास शांती मिळो, इरफान खान सलाम, असं त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। इरफान खान यांनी 16 मार्च 2018 आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता। मला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर झाल्याचे समजले, सध्या तरी कठीण झाले आहे, पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे। मला उपचारासाठी परदेशात जावे लागणार आहे, मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो, असं इरफान खान यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आजारावरील उपचारांसाठी ते परदेशात गेले होते। उपचार पूर्ण झाल्यानंतर 10 महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतले होते। आपल्या आजारावर सावरत त्यांनी अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते। मित्रांनो, त्यांचा जन्माबद्दल बघूया। साहबजादे इरफान खान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 झाला, कुठे तर जयपूर, राजस्थान इन इंडिया। त्यांचा मृत्यू 29 एप्रिल 2020, वय त्यांचं 53 झालेलं होतं, मुंबई महाराष्ट्रमध्ये इंडियामध्ये। त्यांचा कॉज ऑफ डेथ, त्यांच्या ज्या मृत्यूचं हे त्यांना क्लोरोफाइड इन्फेक्शन झालेलं होतं, आणि अल्मा मॅटरमध्ये त्यांचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांचं तिथे शिक्षण पूर्ण झाले। इयर ऑफ ऑक्टिटी 1985 ते 2020। तर त्यांचं स्पॉन्सर ते सुपता देवेंद्र सिकदार 1995 डे 2020 स्पॉन्सर। त्यांना मुलं 2 आहेत मित्रांनो। तर त्यांच्या अवॉर्डाबद्दल आणि त्यांच्या ह्याच्याबद्दल आपण बघूया। तर होनर्स त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं प्रतिभाताई पाटील यांनी 2011। तर पद्मश्री पुरस्काराने ते सन्मानित आहेत। तर अवॉर्ड अँड नॉमिनेशन्स बघूया त्यांचे। फिल्म अवॉर्ड त्यांनी 4 जिंकलेले आहे, आणि त्यांच्यामध्ये नॉमिनेशन 2 गेलेले आहे। जी सिनेमा अवॉर्ड त्यांना नाही मिळालेला आहे, पण नॉमिनेशन त्यांनी 5 केलेलं आहे। स्क्रीन अवॉर्ड 4 मिळालेला आहे, आणि नॉमिनेशन 4 केलेलं आहे। स्टँडस्ट अवॉर्ड 1 आणि नॉमिनेशन 2 केलेलं आहे। प्रोसिजर गाईड फिल्म अवॉर्ड 2 केलेलं आहे, आणि नॉमिनेशन 7 अवॉर्ड। IIFA अवॉर्ड 3 आणि 5 नॉमिनेशन। नॅशनल फिल्म अवॉर्ड 1 नॉमिनेशन नाही केलेलं आहे। बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड नाही जिंकलेले आहे, पण नॉमिनेशन 2 केलेलं आहे। तर अदर अवॉर्ड त्यांना 12 मिळालेले आहेत, आणि नॉमिनेशन 7। तर होनर्स त्यांचे 5 आहेत आणि 0 आहे। तर त्यांचे टोटल त्यांनी अवॉर्ड 32 जिंकलेले आहे, नॉमिनेशन त्यांनी 34 केलेले आहे। तर मित्रांनो, आज त्यांच्या आत्म्यास नक्की शांती लाभो मित्रांनो, आणि आपल्या देशातील म्हणजे आपल्या भारतातील एक सुप्रसिद्ध असा ॲक्टर आपण आज खोवलेला आहे मित्रांनो।